भाजपचा मित्र पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांची नाराजी दिवसेंदिवस वाढताना दिसतीय. आम्ही फक्त महाराष्ट्रात एनडीए सोबत आहोत असं थेट वक्तव्य जानकरांनी केलंय. तर भाजपला देव सद्बुद्धी देव अशी भावना सुद्धा जानकरांनी व्यक्त केली आहे. पाहूयात. प्रधान देश आहे, कुठल्याही पक्षाला वाढवायचा अधिकार आहे. बीआरएस येत असेल त्यांचं शेतकऱ्याबद्दलचं काम देखील त्या राज्यामध्ये चांगलं आहे, ते दुमत नाही. आणि जनता जनार्दन आहे. राजा हा कोण आहे? पहिला राजा राजवाड्यातून जन्माला, आता राजा मतपेटीतून जन्मा गावगाड्यातून निर्माण होतो. तर जनता ठरवल कोण असेल ती, त्यामुळं त्यांना देखील काही प्रमाणात मराठवाड्यात त्यांना यश मिळणे शक्यता आहे. आणि असं समजू नका, ते देखील चांगल्या तयारीने लागलेले आहे. आणि त्यामुळं अजून माझ्याशी काही चर्चा झालेली नाही आणि माझी टेन्शन आहे. आज आम्ही एनडीएमध्ये असल्यामुळं, विशेष म्हणजे आम्ही सध्याला फक्त महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही एनडीए बरोबर नाही. मी उत्तर प्रदेशला स्वतंत्र लढतोय, बिहारला स्वतंत्र लढतोय, आम्ही आमचे स्वतंत्र. कर्नाटकात आम्ही काल आम्ही 9 जागा उभा केल्या त्या आमच्या ताकदीवर. 110 उमेदवार मी उत्तर प्रदेश उभा केलं. मला राष्ट्रवादीपेक्षा आणि उद्धव साहेबाच्या शिवसेनेपेक्षा वोटिंग मला जास्त पडलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने देखील लिहिलं आहे. त्यामुळं आम्ही एनडीएत फक्त महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही नाही. भाजप किंवा काँग्रेसमध्ये मी गलत करत नाही. जे काँग्रेसनं केलं तेच भाजप करायला लागलेलं आहे. अगोदरची सत्ता काँग्रेसची होती, फार चांगली अशी नव्हती. वाड्या वस्तीच्या वाड्याच्या लोकांचं राज्य होतं आणि वस्तीच्या लोकांचं राज्य नव्हतं किंवा गावगाड्यातल्या लोकांचं राज्य नव्हतं. तीच भाजप आज ती करत आहे. मग भाजपानं त्याचं आत्मचिंतन करावं. मास लीडर ज्याच्या मागं जनता आहे त्याला सोडायचं आणि ज्याच्या मागं कोण नाही त्याला घ्यायचं, असं जर भारतीय जनता पार्टीची इच्छा असेल तर त्यांना त्यांची बुद्धी चांगली चालू अशी परमेश्वराला आज कपिलेश्वराला दर्शन घेऊनच मी आत्ता आलो. त्यांना आमची प्रार्थना, विशेष म्हणजे आम्ही सल्ला देणे, पण त्यांचा जगात मोठा पक्ष आहे ना भारतीय जनता पार्टी.